अमरावतीच्या मेळघाटात आरोग्य यंत्रणा कोलमडलेली आहे. दहे द्रुंडी गावामध्ये अतिसाराची लागण लोकांना झाली आहे, तर 55 जणांना अतिसाराची लागण झाल्याची माहिती समोर येते आणि 11 जण यातील गंभीर असल्याचं कळत आहे. तर दहे द्रुढानाम गावामध्ये दूषित पाण्यामुळे विषबाधा झाल्याची माहिती सुद्धा समोर येते, त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. विहिरीतील दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण झाल्याचं कळत आहे, तर अचलपूर उपजिल्हा रुग्णालय आणि सुरणी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार या सगळ्यांवर सुरू आहेत. मेळघाट मधील बालरोग तज्ञ आणि डॉक्टर मात्र बेपत्ता असल्याची माहिती समोर येते. एकीकडे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये दूषित पाण्यामुळे लोकांना आजारांची लागण होऊ शकते, पण दुसरीकडे मात्र इथले जे बालरोग तज्ञ आहेत आणि डॉक्टर आहेत ते बेपत्ता असल्याचं कळत आहे मेळघाट मधील. त्यामुळे हे रुग्ण ज्यांना अतिसाराची लागण झाली आहे त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे, ते मात्र राम भरोसे असल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावतीच्या मेळघाटात आरोग्य यंत्रणा कोलमडलेली आहे. दहे द्रुंडी या गावामध्ये अतिसाराची लागण अनेकांना झाली आहे, 55 जणांना अतिसाराची लागण झाली आहे, यापैकी 11 जण गंभीर असताना या ठिकाणी डॉक्टर मात्र बेपत्ता आहे, डॉक्टर कुठेही दिसत नाहीयेत आणि अशा पद्धतीनं या सगळ्यांवर उपचार या ठिकाणी करण्याची वेळ आलेली आहे. तर दहे द्रिढाना या गावामध्ये दूषित पाण्यामुळे विषबाधा झाली होती, त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पण त्यापेक्षाही धक्कादायक प्रकार म्हणजे यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरच या ठिकाणी नाहीयेत आणि बालरोग तज्ञ सुद्धा नसल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे आता यांच्यावर उपचार नेमके कसे केले जाणार असा सवाल आहे.